राऊरी फॅक्टरी ते श्रीरामपूर या रस्त्यालगत असलेलं झाड उन्मळून पडल्यामुळे काही काळासाठी इथे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, मात्र या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी टळली आहे. दरम्यान तात्काळ शिवबा आणि वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी इथे दाखल होऊन घटनास्थळी मदत कार्य केलं. राऊरी फॅक्टरी ते श्रीरामपूर या रस्त्यालगत असणारी झाडं उन्मळून पडल्यानं काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली, मात्र या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. मध्यरात्री राऊरी फॅक्टरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला, वादळी वारं वाहू लागलं, त्यामुळे राऊरी फॅक्टरी श्रीरामपूर रोड लगत वैष्णवी देवी चौक इथे असलेलं झाड उन्मळून पडलं, त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. ही बाब समजताच पहाटे 6 दरम्यान तात्काळ शिवबा आणि वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले. तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आदिनाथ कराळे, सुयोग सिनारे, प्रसाद कदम, नितीन मोरे, आकाश शिंदे, बापू काळे, वसंत दौंड आदींनी परिश्रम घेतले आहेत. श्रीकांत जाधव, C24 तास, श्रीरामपूर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.